पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. जरा फास्ट चालव ना भाऊ. जाऊ सा कुठे? मी सांगतो तू सरळ चालत राह, पण जरा लवकर चल. हो साहेब, लगेच येतो. पाय माझे, कुठून आली होती रिक्षा? इथून आली होती ना? नाही नाही, इथून आली होती. इथून आली होती का? अहो मॅडम, हा रस्ता पण तिकडे जाणार ना. आणि आता जर तुम्ही मला रस्ता सांगत असाल ना, तर रिक्षा तुम्ही चालवा. चालवा ना? नाही नाही, चालवा ना. हा बोल ना, काय म्हणते? अरे जेवली का तुला? नाही हे मॅडम, नाही का आपली मॅडम बसली गाडीत, तिला बोलतोय. जेवली का? नाही. जरा फास्ट चाल, जरा पळव गाडी. हो सर, कुठे जायचं? अरे मी सांगतो तू सरळ चालत राह. हो सर, घाई कर. हॅलो आनंदी. हॅलो अहो, तू कुठे आहेस आता? आणि तुझी गाडी कुठपर्यंत पोहोचली? मी ते गाडीत नाहीये, उतरले मी खाली. काय, तू गाडीतून का उतरलीस? आणि आबा? आबा, आबा ते सगळं मी सगळं. बर ऐक ऐक, तू घाबरू नकोस, हा रडू नकोस, मी तुला आणायलाच येतोय. मला फक्त सांग तू आता आहेस कुठे. हायवेवरच आहे. पण अहो मला नक्की सांगता नाही येणार मी कुठे आता. आनंदी घाबरू नकोस, हे बघ तू लोकेशन पाठव मला. लोकेशन? तुला आठवतं चिंगीने तुला शिकवलं होतं लोकेशन कसं पाठवायचं ते? आठवतंय? हो हो हो, आठवतंय मला. मी पाठवते लोकेशन. मला पाठव, हे बघ मी वाटेतच आहे, मी तिकडे पोहोचेल, लगेच पोहोचेल मी. आणि अजिबात घाबरू नकोस, मी येतोय तिकडे. मला लोकेशन पाठव पटकन. हो. राईट घे, राईट घे, तू राईट घे, राईट घे. हा सगळं चालत राह, थोडं फास्ट चालव ना भाऊ. राईट घे. हा आहे ना राईट. थांब 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 थांब,
पकड. आनंदी आबांना बरं नव्हतं. फोन आला मला. मी तुम्हाला खूप फोन केले, तुम्ही फोन पण नाही उचलले. आणि नाही, मी चुकले, मी खूप गोंधळ केला, मी मूर्खपणा केला. तुम्हाला सांगून निघायला हवं होतं. मी उगाच निघाले बस मध्ये जाऊन. नाही, तू आता बोलू नकोस. काय तू शांत हो. मी आलोय ना आता. आता काळजी करू नकोस. हा आबा, माझं खरंच गैरसमज झालं. म्हणा निघालंय. नको ता कळला बाका. पण तू असं रस्त्यात मधीच कसा काय उतरलंस गो? जाऊ बा पुईले, म्हणा नशीब. आबा, मला कायच सुधरत नव्हता. असं नाही करायचा गो भाय. सगळ्यांच्या जीवा घोर लागणार होता ना. चुकला आबा, पण तुम्ही बरे असास ना. बघ अगो, मी खराच बरो असय. आणि तास दाखवसाठी तुका रागवरांनी हा फोन लावून दिल्याने ना. हा, माई पण फोन केल्यावर धाव दिला, बोलावून घेतलंय तिका. पण त्यानं तुका फोन करू नाही होतो. हा, माझ्या पाय माईची पण धावपळ झाली ना आबा. हसन दे, पण तू बघ तुझी किती हाल करून घेतलंस ते. हा, बादली भर तरी रडला असशील ना आबा. आबा आबा काय करतस? माका माहित नाही तुझी सवय. हा, माहित आहे तुका किती लागला असतं. आता माझी कारणा सोड. हा, स्वतःकडे लक्ष दे. स्वतःची आणि जावई बापूंची काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्यावा. वय गो बाय, मी बरो असे. चल ठेवता या फोन. रे काय चाललं तुझा? जावई बापू तरी उभे होते, बघलस ना. त्यांना काय वाटलं असतला तुझ्या बद्दल? ती तो लाडू दे आता माझाही. मस्त गेल्या ना ताईन लाडू. हा, झालं बोलणं? काळजी मिटली? हो. निघूयात आता? इथे राहायचंय आपण. हो आनंदी, तू इतकी दमलीस आणि आता परत परतीचा प्रवास, आणि त्यात गडबडीमध्ये मी त्या टॅक्सीवाल्याला सोडून दिलं. पण आज इथेच थांबूया आपण. घरी आई वाट बघतील आपली. आईला फोन करून मी कळवे ना. आपण इथेच थांबणार आहोत. ते काळजी करू नकोस. ठीक आहे. काळजी करू नकोस. ये. कम्फर्टेबल? मी आईशी बोलून घेतो आधी. आला बाई राघवचा फोन एकदाचा. देवा, हा राघवा, पोचलास का रे? आनंदीशी काही बोलणं झालं का? हा आई, मी आता आनंदी सोबतच आहे. म्हणजे बस मध्ये आहात तुम्ही?
तुला आनंदीची बस मिळाली? नाही, आम्ही बस मध्ये नाही आहोत. ते आनंदी बस मधून मध्येच उतरली होती. मध्येच उतरली? अरे पण ते तिच्या आबांना बरं नाही आहे ना, त्याच काय? नाही नाही, आबा व्यवस्थित आहेत. ते काहीतरी गैरसमज झाला होता, पण नाही ठीक आहे आता ते. आणि आनंदी त्यामुळे काही तिकडे गेली नाही. आणि आता कसं आहे, इथून घरी यायची व्यवस्था काही नाही आहे. सो मी विचार केला की आनंदी पण थकली आहे, तर इथेच आम्ही एका हॉटेलमध्ये थांबतोय. हो का? बर बर बर, आनंदीची काळजी घे. हा, आणि कधी येणार आहेस तू? उद्या सकाळी येऊ. ये 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 ये, मला बोलायचं आनंदीशी, महत्वाचं बोलायचंय. मला तिचं हे असं एकटीने जाणं अजिबात पटलेलं नाही हा राघवा. आई, आता हे बोलायची काही गरज आहे का? तिला कळायला हवं ना, असं एकटीनं जाणं बरं आहे का? आई, मी फोन ठेवतोय. बरं, ठेवतोस, ठेव ठेव, आणि आराम कर. हा, उगाच तुझी धावपळ रे राजा. काय ग बाई, माझ्या लेकराच्या माग ठेवला, थकला असेल. बरं झालं बाबा, राघव भेटला आनंदीला. असे कसे दोघ जण भेटले? आनंदीला राघव भेटलाच कसा? मी तर माझ्या डोळ्याच्या समोर तिला बस मध्ये बसवून आले होते. मग राघव आनंदीला भेटेलच कसा? आई आई, सांगा ना, आनंदी राघवला कुठे भेटली? हा सांगा ना, मी विचारते, सांगा. आई आई, दादाचा फोन आलेला का ग? हो वर्षा, ऐक ना, विचार ना, ते दोघ जण कुठे आहेत ते? ऐक ना वर्षा, आनंदी आणि राघवची भेट पण झाली, ते कळलं मला. हो बरं झालं बाई, मला ना आनंदीची काळजीच वाटत होती. मला ते दोघ जण भेटलेत म्हणून काळजी वाटते वर्षा. आई, आता कुठे आहेत ग ते दोघे? हा कुठे आहेत ते? ते ना अग, ते ते आओ, सांगा ना लवकर. ते आता माझ्या तोंडावर नाव होत ते ते आओ, कुठे ते? काय नाव होत त्या हॉटेलचं रे देवा? हॉटेल? हॉटेलमध्ये थांबले? घर आहे ना, घरी यायचं ना इथे. कुठलं का हॉटेल? हा हे महत्वाचं, कुठलं हॉटेल? नाही ग, अजिबात आठवत नाही ग. असं कसं नाही आठवत हॉटेलचं नाव? आठवा, आठवा लवकर. बर थांब, मी ना फोन करून विचारते ते कुठे. बरोबर आहे वर्षा तुझं, कर फोन, मला पण बघायचंय ते कुठल्या हॉटेलमध्ये ते. कशाला फोन करते, कशाला करतेस फोन? केला ना एकदा फोन त्यांना, सारखा सारखा नको करूस. आपण मला कळू दे ना कुठे ते. वर्षा तू कसला विचार करतेस, तू कर फोन. बरोबर बोलतेस आई तू, दोघांना एकांत मिळालाय, मिळू दे. तू एक काम कर, हे आनंदीचे दागिने हे जरा आत ठेव, मी चिंगी जवळ थांबते. ए अग, ए वर्षा, पण मला कसं कळणार कि ते कुठे ते? वर्षा चल बाई, मी पण जाऊन पडते. काळजी मिटली ग बाई. वर्षा, वर्षा, अग मला हॉटेलचं नाव आठवलं ग बाळा. हा आता मला नाही ऐकायचं. बर राहिलं, सकाळी सांगते. गुड नाईट. पण मला ऐकायचं ना, राघव आणि आनंदी कुठे ते मला कळायला हवं ना. या दोघांना एक रात्रही मला एकत्र घालवू द्यायची नाही, सोडणार नाही अशीच. तू इथे अशी का उभी आहेस? सामान ठेवलं नाही सात मध्ये. आनंदी, हा तू अजून उभीच आहेस? ते
माहितीये मनात काय चालू होते. हे आपलं घर नाहीये, आपल्या घराचं सारखं वातावरण नाहीये, थोडस अवघडल्यासारखं वाटतंय ना. ये इकडे ये. बस हे बघा अगदी हे घरासारखंच असतं. घर नाही पण आता सगळ्या सोयी सुविधा इथे असतात. जसं बघ ना, झोपण्यासाठी छान इतका मोठा बेड आहे, उशा आहे, पांघरूण आहे, वॉशरूम, गरम पाणी पण येतं तिथे. आपल्याला बसून काम करायचं असेल तर इथे टेबल आहे, खुर्ची आहे, इथे पण एक खुर्ची आहे, टीव्ही आहे बघायचं असेल तर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एकदा दार लावलं की कोणीही आतमध्ये येत नाही आपलं डिस्टर्ब करायला, एकांत असतो. सो काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. आणि आता आबा सुद्धा ठीक आहेत. तर मला सांग, तू निघताना काही खाल्लं होतंस? नाही खाल्लं असणार. भूक लागली आहे? नाही, एवढी नाही लागली. नाही लागली आहे? पोटातले कावळे जे ओरडतात ना, इथपर्यंत आवाज येतोय मला ऐकायला. थोडीशी लागली आहे. थोडीशी लागली आहे. ठीक आहे, मी आता फोन करतो आणि मागवतो जेवण. आपण इथे जेवूया. इथेच म्हणजे आपली चिंगी जसं फोन करून मागवते तसं. तसंच मी तुला इथली पद्धत दाखवतो. इकडे ये. हे बघ, हा फोन आहे. हे बघ हा फोन. इथे सगळे नंबर्स दिलेले आहेत. रिसेप्शनचा नंबर आहे, त्यांना फोन करायचा, आपल्याला काय हवं ते मागवायचं, मग ते आपल्याला रूम मध्ये आणून देतात. फोन पण आहे इथे. आल्यासाठी साधंच मागवा काहीतरी. ठीक आहे, साधंच मागवतो. तुला फ्रेश नाही व्हायचं? जा. हा, मी 205 मधून बोलतोय. आम्हाला एक दाल तडका आणि एक साधा राईस पाठवा. हा, आणि एक मिनिट आनंदी. हा? तू लिंबू पाणी पिशील? हो. हा, दोन लिंबू पाणी पाठवा. थँक्यू. ओके सर. पंकज. हा सर. 205 मध्ये एक दाल तडका, ठीक, साधा राईस आणि दोन लिंबू पाणी, ठीक. आणि 206 मध्ये एक चिकन टिक्का, 60 मिली जिन आणि लिमका, ठीक आहे सर. काही झालं तरी मला आनंदीला शोधून काढलंच पाहिजे. कुठे गेली असेल ही? कुठे गेली असेल? मंगळसूत्र. मी आणि आनंदी या मंगळसूत्रामुळे एकमेकींशी जोडले गेलो आहेत. हे मंगळसूत्र मला आनंदीपर्यंत नेईल का? We'll be right back.
अच्छा, म्हणजे आनंदी इथे बसली होती. ओ दादा, मला आनंदी कडे जायचंय. आनंदी इथे बसली होती ना, तिला तुम्ही नेलं, तिच्याकडे जायचंय मला. हा, घेऊन चला. दादा दादा, याच काय, कुठे गेली आनंदी? आनंदी तू कुठे जा, मी तुला शोधणार. एक रात्र सुद्धा तू माझ्याशिवाय काढणार नाहीस बघ. सोडणार नाही अशीच.